घड्याळाचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षांपूर्वीचे दिवस उकरले जातात. मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो. अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो, तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत? या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी, पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते. मी हसतो, गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही नाही. तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे, एवढंच त्याला म्हणायचं असतं. तुमचं हे बोलणं ऐकून मला आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो. त्याचा हेतू साधलेला असतो. माझं कर्तव्य मी केलेलं असतं. मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते. पण एकदा काय झालं की एक गृहस्थ माझ्या कनफटीलाच बसले. कनफटीला म्हणजे एक सारखे तोच प्रश्न करणे. कनफटीलाच बसले, ते म्हणाले, विषय बदलू नका, केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केलीत सांगा. मी त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहिलं. माझ्या मनात आलं, केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा गृहस्थ मला केसभरही विषयांतर करू देत नाही आहे. हा काय चमत्कार. पण त्याच्या बोलण्यातून त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता हे मात्र माझ्या डोक्यात आलं. वाढत्या वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येते, पण हलके पांढरं पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते. सारं आभाळाच फाटल्यासारखं होतं. कल्पाची रंगपंचमी नित्यनियमाची होऊन बसते. माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की पहिलवानाचं पोट जशी केविलवाणी होतात तशी त्याच्या केसाची दुर्दशा होते. त्या केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो. कल्पाचा काळेपणा त्यावर चढलेला नसतो. केसांच्या रंगाची छटा हुबेहूब वठवणं निष्णात चित्रकाराला देखील अशक्य वाटेल. ही आपली केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला पाहिजे. युक्ती केली नाही की केस काळे राहिले झालं. ते म्हणाले की तुम्ही मला खरं सांगत नाही, केस आपोआप काळे राहतात काय? बोला, खरं बोला, काय इलाज केला आहे? मग मला त्यांची थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मग मी म्हटलं, तुम्ही पिच्छाच पुरवता आहेत तर तेव्हा सांगणं भाग आहे.